मी आता मी म्हटलं की सगळ्यात जास्ती अडचण होते कार्यकर्त्यांची. तुमचा एक व्हिडिओ बघितला होता मी कुठल्याशा चॅनलला, ज्या दिवशी अजितदादा शपथ घेत होते, तर तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य, तुम्हाला प्रश्न विचारला त्या पत्रकारांनी की आता कसं, तर आता काय बोलावं मला कळत नाही. अजूनही असंच वाटतं का? नाही, असं असतं की ठीक आहे, मी एका विचारधारेतून आलेलो आहे, मी चळवळीतला माणूस आहे, आणि शेवटी ज्या नेत्यांसोबत मी ही भूमिका घेतली ते नेतृत्वसुद्धा पुरोगामी महाराष्ट्राचंच नेतृत्व आहे. यशवंतराव चव्हाण साहेब असतील, अगदी आदरणीय पवार साहेब असतील, या सर्वांच्या तालमीत घडलेले आदरणीय दादा, त्यांच्यासोबत त्यांनीच मला राजकीय जन्म दिला आहे असं म्हणायला मला काही कमीपणा वाटत नाही, कारण माझी ओळखच सामाजिक क्षेत्रातला माणूस म्हणूनच होती. एक प्रवक्ता, एक शिवव्याख्याता, एक आंबेडकरी चळवळीशी नाळ जोडलेला व्यक्ती, अशी तुम्ही तुमची आमची सर्वांची जुनी ओळख आहेच. पण राजकीय ओळख जर मला कोणी दिली असेल तर ती अजितदादांनी दिली. माझ्या वक्तृत्व कलेचं त्यांनी तो सन्मान ठेवला आणि 14 मे 2020 मी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी बघितल्या, कमी तासाचं सरकार बघितलं, महाविकास आघाडीचं मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ बघितला आणि नंतर ही जी घडामोड घडली ती घडामोड पण मी बघितली. साहजिक आहे, पूर्वीच्या काळात मी आज ज्यांच्यासोबत आहे त्यांच्यावर टीका केलेल्या आहेत, कदाचित लोकसभेमध्ये आता जे विरोधी पक्षात आहेत म्हणजे आमच्यातला एक गट किंवा काँग्रेसची लोकं ही साधारणपणे ते व्हिडिओ काढतील, व्हिडिओ चालवतील, मोदीजींवर अमोल मिटकरींनी काय टीका केल्यात वगैरे वगैरे, पण त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून दादांच्या नेतृत्वात आम्ही आता काम करतो आहोत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.